नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं कॉम्पिटिटिव्ह गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। जिथे मोबाईल तिथे क्लास। मित्रांनो, या सेशनमध्ये आपण तार्किक विश्लेषण हा जो काही टॉपिक आहे अतिशय सोप्या पद्धतीने आणि ट्रिक्सनुसार बघणार आहोत। अवघड लेवलचे तार्किक विश्लेषणाचे क्वेश्चन देखील आज आपण सोप्या पद्धतीने इथे शिकणार आहोत। त्यासाठी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत तुम्हाला हा सेशन पूर्ण करायचा आहे, ठीक आहे। तार्किक विश्लेषण हा टॉपिक विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच मित्रांना खूप अवघड जातो, त्यासाठी हा टॉपिक तुम्हाला काळजीपूर्वक करावा लागणार आहे। आपले 19 प्रश्न झालेले होते, 20 नंबरच्या प्रश्नापासून आपल्याला या सेशनमध्ये सोल्युशन्स करायचे आहेत, ठीक आहे। पहा, 20 नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलाय। आपल्याला दोन विधानं दिलेली आहेत। पहिलं विधान आहे सर्व जहाज झाडे आहेत, दुसरं विधान आहे काही झाडे कोळी आहेत। दोन अनुमान पण दिलेत, पहिलं अनुमान आहे काही झाडे जहाज आहेत, दुसरं अनुमान आहे सर्व झाडे कोळी नाहीत, ठीक आहे। आता आपल्याला करायचं काय हा प्रश्न सोडवण्यासाठी, सगळ्यात अगोदर जी दोन विधानं दिलेली आहेत त्या दोन विधानांवरून वेन आकृती तयार करायची, आणि त्या वेन आकृतीवरून दोन अनुमानं जी दिलेली आहेत कोणतं बरोबर आहे कोणतं चूक आहे हे आपल्याला इथं बघायचं आहे, ठीक आहे। पाहूया मग, पहा कशा पद्धतीनं आपल्याला वेन आकृती तयार करता येईल। बघा, सर्व जहाज म्हटलेलं आहे, अगोदर जहाजाचं नाव आलं, जहाजासाठी एक वर्तुळ तयार करा या पद्धतीने, याला नाव देतो मी जहाज, ठीक आहे। समोर आपण समोरचं नंतर बघूया, अगोदर जहाजाचं नाव होतं जहाज दिलं, आणि इथं सर्व शब्द आलाय, सर्व शब्द आल्यामुळं या जहाजाच्या समोर जे काही नाव राहील तर त्याचा वर्तुळ जहाजापेक्षा मोठा राहतो, म्हणजे झाडाचा जो वर्तुळ आहे जहाजापेक्षा मोठा, या पद्धतीनं झाडे, ठीक आहे। पहिलं जे विधान आहे आपण पूर्ण केलं। आता दुसरी लाईन, काही झाडे कोळी आहेत, काही म्हटल्यामुळं झाडे आणि कोळी या दोघांचा थोडा थोडा भाग एकमेकांमध्ये गेला पाहिजे, झाडामध्ये कोळीचा भाग गेला पाहिजे, म्हणजे या पद्धतीने हे बघा हा वर्तुळ कोळीसाठी आहे। काय म्हटलं होतं, काही झाडे कोळी आहेत, झाडाचा जो एवढा भाग आहे हा वाला हा कशात गेलाय, कोळीमध्ये गेलाय। ही आपली झाली इथे वेन आकृती तयार। आता आपल्याला करायचं काय, ठीक आहे, आता करायचं काय तर समजून घ्या। आपले पहिले दोन अनुमान आपण इथे पाहूया कोणते बरोबर आहे कोणते चूक आहे। आपल्याला सांगितलं की काही झाडे जहाज आहेत, काही म्हटल्यामुळं झाडे आणि जहाज या दोघांमध्ये एकमेकाचे काय होणार आहेत, थोडा थोडा भाग गुंतवणार आहे। झाडे आणि जहाज बघा, इथं झाड आणि इथं कोळी, काही झाडे जहाज आहेत हा एवढा जो काही भाग आहे झाडाचा हा कशामध्ये गेला, या कोळीमध्ये गेला, त्यामुळं पहिलं जे अनुमान आहे ते ऍब्सोल्युटली इथे करेक्ट येतं, ठीक आहे। आता आपण दुसऱ्या अनुमानाकडे वळू, सर्व झाडे कोळी नाहीत असं म्हटलेलं आहे, सर्व झाडे कोळी नाहीत। आता सर्व म्हटल्यामुळं दोन नंबरचं जे नाव आहे कोळीचं हे झाडापेक्षा मोठं पाहिजे, मग कोळी झाडापेक्षा मोठं आहे का, नाही, त्यामुळं हे देखील अनुमान इथे करेक्ट आहे, सर्व झाडं कोळी नाहीतच आहे, म्हणजे दोन्ही अनुमान इथं काय झालेली आहेत एकदम बरोबर आहेत, एक आणि दोन दोन्ही बरोबर आहेत इथे। मित्र हो, अशाच प्रकारचे बुद्धिमत्तेचे प्रश्न जर तुम्हाला शिकायचे असतील, संपूर्ण बुद्धिमत्ता कव्हर करायची असेल, तर आपण नेहमीच म्हणजे दररोजच ट्रिक्सचे व्हिडिओ घेत असतो। तुम्हाला जर हे फ्रीमधले व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या व्हिडिओच्या खाली बघा, लाल रंगात एक सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्याला क्लिक करायचं, आणि त्याच्या समोर जे घंटीचं बेल बटन आहे त्याला पण प्रेस करायचं, जेणेकरून तुम्हाला आपल्या क्लासचं नोटिफिकेशन अगदी वेळेवर मिळत जाईल। समोर 21 नंबरचा प्रश्न आहे, सर्व गाद्या सोफा आहेत, काही सोफा चटई आहेत। दोन अनुमानं दिलेली आहेत, पहिलं अनुमान काही सोफा चटई नाहीत, दुसरं अनुमान सर्व सोफा नद्या नाहीत आहेत। करता येईल सॉल्व, पहा सगळ्यात अगोदर जे विधान आहे तर दोन, त्यावरून आपल्याला काय करावं लागणार आहे, वेन आकृती तयार करावी लागणार आहे। पहा काय म्हटलं, सर्व गाद्या, गाद्याचं नाव आलं त्यामुळं गाद्यासाठी अगोदर एक वर्तुळ काढा,
हा जो वर्तुळ आहे मी गाद्यासाठी तयार केला इथं देऊन टाका. आता समोर विचार करा, सर्व म्हटल्यामुळं दोन नंबरचं जे नाव आहे सोफा या गाद्यापेक्षा मोठा वर्तुळ असेल त्याचा, सोफाचा असा मोठा वर्तुळ करायचा. कशाचा? सोफाचा. हा झाला मोठा वर्तुळ सोफाचा. ठीक आहे, पहिली लाईन कंप्लीट. दुसऱ्या लाईनकडे वळू. काही सोफा चटई आहेत. काही म्हटल्यामुळं सोफ्याचा काही भाग चटईत जाईल. मग एक असा वर्तुळ काढायचा आणि याला नाव द्यायचं चटई. बघा, तर आपल्याला काय सांगितलं गेलं की सोफ्याचा काही भाग चटईत आहे, काही सोफा चटई आहे. सोफ्याचा हा रेड वर्तुळ होता, हा एवढा जो भाग आहे हा चटईमध्ये गेला. आपली वेन आकृती तयार झाली. इथं तयार झाली का? हा. मग आता आपल्याला काय करायचंय? अनुमान बघायचे आहेत. पहिलं म्हटलेलं आहे की काही सोफा चटई नाहीत. बघा, काही सोफा चटई आहेत, मग हे चुकीचं ठरते. इथं नाहीतच्या जागेवर आहे पाहिजे होतं, कारण काही सोफा तर चटई आहेत ना. हे बघा, काही सोफा म्हणजे एवढा सोफ्याचा भाग चटई आहे, त्यामुळे पहिलं जे अनुमान आहे रॉंग ठरते. दुसरं अनुमान, ठीक आहे, दुसरं अनुमान, सर्व सोफा नद्या आहेत. पहा, सर्व सोफा नद्या आहेत. पहा, लक्ष द्या, सर्व सोफा नद्या आहेत का? हे बघा, सर्व सोफा नद्या आहेत का? काही सोफा नद्या आहेत, त्यामुळं हे देखील अनुमान इथे चुकलं. इथे दोन्ही अनुमानं रॉंग ठरतात. एक आणि दोन, दोन्ही अनुमान इथे काय ठरत आहेत? रॉंग ठरत आहेत. समजलं? समोर, समोरच्या प्रश्नाकडे जाऊ. बघा, 22 नंबरचा प्रश्न काय म्हणतोय? काही खांब मेज आहेत, काही मेज कार आहेत, आणि सर्व कार बस आहेत. इथं तीन विधान दिले आणि अनुमान दोन दिलेत. काही मेज बस आहेत, सर्व कार खांब आहेत. अगोदर वेन आकृती तयार करायची आणि वेन आकृतीवरून अनुमान ठरवायचे, कुठले बरोबर आहेत कुठले चुकीचे आहेत. ठीक आहे, सोडवता येईल. बघा, मग सोडून देऊ का वेन डायग्राम काढून देऊ? पहा, डायग्राम काढून देतो, लक्ष द्या. आपल्याला म्हटलं की काही खांब मेज आहेत, म्हणजे खांबाचा थोडा भाग मेजमध्ये जायला पाहिजे. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल मी खांबासाठी हा वर्तुळ काढला. आता या खांबाचा काही भाग हा मेजमध्ये जायला पाहिजे, कारण काही खांब तर मेज आहेत. एवढा भाग हा कशामध्ये गेला? मेजमध्ये गेला. ठीक आहे, नंतर दुसरं, काही मेज कार आहेत, म्हणजे मेजचा काही भाग कारामध्ये जायला पाहिजे. हा झाला कार. नंतर काय म्हटलं? की सर्व कार बस आहेत. सर्व म्हटल्यामुळं दोन नंबरचं जे नाव आहे त्याचा वर्तुळ कारपेक्षा मोठा. ठीक आहे, म्हणजे या पद्धतीने असेल तो. कशाचा? बसचा. इथं नाव लिहून देतो मी बस. समजलं इथपर्यंत? वेन आकृती तशी कशी तयार केली ते. आता अनुमान बघूया की कोणती अनुमान बरोबर आहेत, कोणती चूक आहेत. ठीक आहे, पहा. पहिला अनुमान, काही मेज बस आहेत. काही म्हटल्यामुळं थोडा भाग मेजाचा बसमध्ये जायला पाहिजे. बघा, हा मेज आहे इकडचा निळा आणि हा बस आहे, म्हणजे एवढा जो भाग आहे हा कशामध्ये गेला? बसमध्ये गेला. त्यामुळं पहिलं अनुमान राईट असेल, एकदम ॲब्सोल्युटली राईट. नंतर दुसरं अनुमान, सर्व कार खांब आहेत. सर्व म्हटल्यामुळं खांबाचा जो वर्तुळ आहे दोन नंबरचा तो कारपेक्षा मोठा पाहिजे. खांब कारपेक्षा मोठा आहे का? हे बघा, खांब इकडे आहे, कार इकडे आहे, दोघांचा काहीच संबंध नाही. त्यामुळं दुसरं अनुमान इथं रॉंग ठरतं, चुकीचं ठरतं. समजलं? कसं समजलं? ठीक आहे, मग समोरच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. 23 नंबरचा प्रश्न बघा. तीन विधान आहेत. काही दुकानं घरं आहेत, काही घरं टेबल आहेत, सर्व टेबल बँक आहेत, आणि दोन अनुमान आहेत. पहिलं अनुमान, सर्व बँक घरं आहेत. दुसरं अनुमान, काही घरं बँक आहेत. हा, मग कसं सॉल्व करता येईल? सॉल्व करता येईल? सेम पद्धत सॉल्व करण्याची, काही वेगळं नाही, काहीही वेगळं नाही. करता येईल सॉल्व? कोणतं बरोबर कोणतं चूक? पहा, सगळ्यात अगोदर काय करायचं समजून घ्या. विधानापासून चालू.
काही दुकानं घर आहेत, काही म्हटल्यामुळं दुकानाचा भाग काही घरामध्ये जायला पाहिजे, हा वर्तुळ याला नाव देतो मी दुकान। आता या दुकानाचा काही भाग कशात जायला पाहिजे, घरामध्ये, हा वर्तुळ घरासाठी, ठीक आहे। नंतर काही घर टेबल आहेत, काही म्हटल्यामुळं घराचा थोडा भाग टेबलामध्ये जायला पाहिजे, हे झाले टेबल, ठीक आहे। आता समोर काय करायचं आपल्याला पहा, नंतर म्हटलेलं आहे की सर्व टेबल बँक आहेत, सर्व नाव आल्यामुळं जो दोन नंबरचा शब्द बँक तो टेबलापेक्षा मोठा, मग या पद्धतीनं हा काय आहे बँक। आता आपल्याला ठरवायचेत अनुमान कोणती बरोबर आहेत कोणती चूक आहेत। पहा, पहिला अनुमान सर्व बँक घर आहेत, सर्व म्हटल्यामुळं जे घर आहे दोन नंबरचं घर बँकापेक्षा मोठं पाहिजे, मग घर इथे बँक इथे, बँक मोठी आहे घर नाही, त्यामुळं पहिला अनुमान रॉंग, पहिला अनुमान काय झालेला आहे रॉंग झालेला आहे। दुसरा अनुमान काही घर बँक आहेत, काही म्हटल्यामुळं घराचा थोडाफार भाग बँकेत जायला पाहिजे, हा घर आहे या घराचा एवढा भाग बँकेत गेला म्हणजे दुसरा अनुमान ॲब्सोल्युटली इथे करेक्ट असेल, पहिलं चूक दुसरं बरोबर, समजलं, पहिलं चूक दुसरं बरोबर आहे। समोर 24 नंबर विधान बघा, काही नद्या धरण आहेत, काही धरण ओढा आहेत, सर्व ओढा समुद्र आहेत। अनुमान पहा, काही धरण नद्या आहेत दुसरा अनुमान, काही नद्या ओढा आहेत तिसरा अनुमान, काही समुद्र धरण आहेत। कसं करता येईल, काढता येईल का वेनाकृती, काढता येईल पहा, कसं करायचं समजून घ्या मित्र हो। सगळ्यात अगोदर काही नद्या धरण आहेत, काही म्हटल्यामुळं नद्याचा थोडा भाग धरणामध्ये जाईल, समजा नद्यासाठी मी हा वर्तुळ काढतोय नद्या, मग नद्याचा थोडासा भाग धरणात जायला पाहिजे, हे झालं धरण, ठीक आहे। पहिलं वाक्य पूर्ण, नंतर काय म्हटलं दोन नंबरला काही धरण ओढा आहेत, काही म्हटल्यामुळं धरणाचा थोडा भाग ओढ्यामध्ये जायला पाहिजे, हे धरण, धरणाचा एवढा भाग ओढ्यामध्ये जाऊ द्या, हा ओढा। नंतर काय म्हटलं की सर्व ओढा समुद्र आहेत, सर्व म्हटल्यामुळं समुद्राचा वर्तुळ ओढ्यापेक्षा मोठा, ठीक आहे, या पद्धतीने असा हा समुद्र। आता यावरून आपल्याला अनुमान ठरवायची आहेत कोणती चुकली आहेत कोणती बरोबर आहेत। पहिला अनुमान काही धरण नद्या आहेत, काही म्हटल्यामुळं धरणाचा थोडा भाग नद्यात जायला पाहिजे, हे बघा धरण इथे नद्या इथे, धरणाचा एवढा भाग हा नद्यामध्ये गेला म्हणजे ॲब्सोल्युटली पहिलं जे अनुमान आहे ते राईट आहे, पहिला अनुमान राईट आहे, ठीक आहे। नंतर काही नद्या ओढ आहेत, काही म्हटल्यामुळं नद्याचा थोडा भाग ओढ्यात जायला पाहिजे, मग नदी इथे आणि ओढा इथे, मग नद्याचा आणि ओढ्याचा काहीच संबंध नाही, त्यामुळं अनुमान दोन चूक, अनुमान दोन काय झालेलं आहे चूक आहे। त्यानंतर काही समुद्र धरण आहेत, काही म्हटल्यामुळं समुद्राचा थोडा भाग धरणात जायला पाहिजे, बघा धरण इथे हा समुद्र आणि हे धरण एवढा जो भाग आहे समुद्राचा धरणात गेला, त्यामुळं हे इथं राईट आहे, म्हणजे पहिलं आणि तिसरं अनुमान बरोबर पण दुसरं अनुमान चूक, समजलं, कसं उत्तर आलं ते, व्हेरी गुड। समोर जाऊ आपण आता समोरच्या प्रश्नाकडं, 25 नंबर सर्व घोडा गाढव आहेत आणि कोणताही घोडा कोणताही गाढव पांढरे नाहीत। अनुमान सर्व गाढव घोडा आहेत, काही घोडा पांढरे आहेत, यावरून ठरवायचे आपल्याला आता। सोडवता येईल, पंचवीस नंबर
पहा कसं सोडवायचं लक्ष द्या सगळ्यांनी. काय म्हटलं? सर्व घोडा गाढव आहेत. घोड्यासाठी अगोदर एक वर्तुळ काढू. हा घोडा हा घोड्याचा वर्तुळ, ठीक आहे. काय म्हटलं? सर्व घोडा गाढव आहे. सर्व असल्यामुळं गाढव जे दोन नंबरचं नाव आहे घोड्यापेक्षा मोठं हे गाढव. आता समोर समोर चालू. समोर काय म्हटलं? कोणताही गाढव पांढरा नाही. कोणताही गाढव पांढरा नाही म्हणजे पांढरा असं सेपरेट असेल इथं पांढरे या पद्धतीनं. आता आपल्याला अनुमान ठरवू. पहिलं अनुमान, सर्व गाढव घोडा आहेत. सर्व असल्यामुळं जो दोन नंबरचा घोडा आहे तो गाढवापेक्षा मोठा असला पाहिजे. मग बघा, घोडा लहान आहे गाढव मोठा आहे इथं चुकीचं ठरते. इथं काय ठरलेलं आहे? हां, काय ठरेल? चुकीचं ठरेल की बरोबर ठरेल? पहिलं इथं चुकीचं ठरतं अनुमान. नंतर काही घोडा पांढरे आहेत. घोड्याचा आणि पांढऱ्याचा काही संबंध नाही. दोन्ही अनुमान रॉंग. दोन्ही अनुमान इथे रॉंग झाले, ठीक आहे. समजत आहे? व्हेरी गुड. समोर समोरचे प्रश्न घेऊया मित्रांनो. पण समोरचे प्रश्न घेण्यापूर्वी सगळ्यांना एक सूचना आहे. पहा, आपण आपलं पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. आपल्या पुस्तकाचं कवर पेज या पद्धतीने दिसतं. मित्रांनो, आपल्या पुस्तकामध्ये तुम्हाला 2900 प्लस वन लाइनरचे प्रश्न मिळतील मराठी व्याकरणाचे. समजा समास टॉपिक आहे, समासावरती 100 प्लस प्रश्न परीक्षेत कसे येतील त्याचा विचार करून. विभक्ती आहे, येणाऱ्या परीक्षेत विभक्तीवर कसे प्रश्न येऊ शकतात त्याचा विचार करून 100 प्लस प्रश्न. अलंकार आहे, अलंकारावरती कसे प्रश्न विचारतील याचा अंदाज घेऊन अलंकाराचे 100 प्रश्न. आणि त्याचबरोबर 23 जिल्ह्याच्या मागच्या महिन्यामध्ये जी पोलीस भरती झाली तर त्यामधील 23 जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिकेमधील मराठी व्याकरणाचे प्रश्न या पुस्तकात आपण उत्तरासहित ॲड केले. आपलं पुस्तक पोलीस भरती, तलाठी भरती, जल जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, MIDC, पशुसंवर्धन, वनरक्षक, जलसंपदा, बांधकाम विभाग, गृह विभाग, परिवहन विभाग, ग्रामविकास विभाग, कृषी विभाग, PSI, STI, ASO, MPSC क्लर्क अशा सर्व एक्झामसाठी उपयुक्त आहे, ठीक आहे. मग हे पुस्तक तुम्हाला मिळणार कुठं? बाजारात उपलब्ध नाही. आपण हे पुस्तक स्पीड पोस्टाने तुम्हाला घरपोच पाठवतोय, ठीक आहे. बघा, या पद्धतीनं एका इनोलपमध्ये या पुस्तकाची पॅकेजिंग करून हे पुस्तक तुम्हाला आम्ही पाठवतोय. मग हे पुस्तक मिळणार कसं? तर स्क्रीनवर जो नंबर आहे 85 51 89 47 37 या नंबरवर तुम्हाला 250 रुपये गुगल पेनं किंवा फोनपेनं पाठवायचे आहेत. आणि पैसे पाठवल्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअप नंबरवर पाठवायचा आहे. आणि तुमचा पत्ता पण याच व्हॉट्सअप नंबरवर पाठवून द्यायचा. तुमचं जे पुस्तक आहे तुम्हाला मिळून जाईल, ठीक आहे. बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी पुस्तक घेतलेलं आहे, म्हणत आहेत की पुस्तक खूप छान आहे. थँक्यू सर, थँक्यू सो मच. ज्या विद्यार्थ्यांना पुस्तक घ्यायचं आहे त्यांनी ऑर्डर देऊन टाका, कारण लिमिटेड प्रती आपल्याकडे शिल्लक आहेत. प्रती संपून जातील पटकन. चला समोरच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. सव्वीस नंबरचा प्रश्न, सर्व गाय बैल आहेत, कोणतेही बैल काळे नाहीत. अनुमान बघा. पहिलं अनुमान, काही बैल काळे आहेत. दुसरं अनुमान, सर्व गाय बैल आहेत, ठीक आहे. सोडवता येईल. पहा, आकृती काढायची अगोदर वेन आकृती. आपल्याला म्हटलं की सर्व गाय बैल आहेत. सुरुवातीला गाईचं नाव आलं, गाईसाठी एक वर्तुळ. हे झालं गाईसाठीचं वर्तुळ. आता सर्व नावाचा वापर करायचा. सर्व म्हटल्यामुळं दोन नंबरचं जे नाव आहे बैल हा गाईपेक्षा मोठा म्हणजे बैल इथं राहील असा या पद्धतीने इथं बैल. आता आपल्याला वाचायची दुसरी लाईन. दुसऱ्या लाईनमध्ये काय म्हटलं की कोणतेही बैल काळे नाहीत. मग कोणतेही बैल काळे नाही म्हणजे काळं इथं असेल काळा. आता आपण बघूया अनुमानाचा विचार. पहिलं अनुमान, काही बैल काळे आहेत. बघा, बैलाचा आणि काळ्याचा काही संबंध नाही. पहिला अनुमान रॉंग. नंतर सर्व गाय बैल आहेत. सर्व गाय बैल आहेत म्हणजे काय? सर्व जिथं नाव येतं की नाही, तर दोन नंबरचं जे नाव आहे ते पहिल्यापेक्षा मोठं म्हणजे गाईचा वर्तुळ लहान बैलाचा मोठा पाहिजे. गाईचा लहान वर्तुळ बैलाचा मोठा. अनुमान दोन राईट. पहिलं चूक दुसरं बरोबर. पहिलं चूक दुसरं बरोबर इथं ठरतं, ठीक आहे. समोरचा प्रश्न 27 नंबर, सर्व शेळी मेंढी आहे, एकही मेंढी मांजर नाही.
आणि अनुमान पहा, सर्व मांजर मेंढी आहेत आणि काही मांजर शेळी आहेत. कसं सोडवता येईल पहा. कसं करायचं? वेन आकृती अगोदर तयार. शेळीचं नाव आलं सुरुवातीला, शेळीसाठी एक वर्तुळ, शेळी. आता सर्व नावाचा वापर. सर्व शेळी, सर्व नाव आल्यामुळं दोन नंबरचं जे नाव आहे मेंढी ते शेळीपेक्षा मोठी असली पाहिजे. मग मेंढीसाठी मोठं वर्तुळ इथं लिहून देतो मी, इथं मेंढी. ठीक आहे. नंतर एकही मेंढी मांजर नाही, म्हणजे मांजर बाहेरच आहे. मांजर कुठं आहे? बाहेर आहे. मांजराचा आणि शेळीचा आणि मेंढीचा काही संबंध नाही. आता अनुमान, पहिलं अनुमान, सर्व मांजर मेंढी आहेत. बघा, सर्व मांजर मेंढी आहेत. मांजराचा आणि मेंढीचा काही संबंध आहे का? मेंढी इथं मांजर इथं दोघांचा काही संबंध नाही, त्यामुळं पहिलं अनुमान रॉंग. दुसरं अनुमान, काही मांजर शेळी आहेत. आता काही म्हटल्यामुळं मांजर आणि शेळी या एकमेकांमध्ये थोडासा भाग गेला पाहिजे. काही मांजर शेळी आहेत, मांजर इथे शेळी इथे दोघांचा काही संबंध नाही, त्यामुळे इथं दोन्ही अनुमानं रॉंग ठरतील. दोन्ही अनुमानं काय ठरतील? रॉंग ठरतील. बोथ आर रॉंग. ठीक आहे. नेक्स्ट 28 नंबर, काही कुत्रा मांजर आहेत, काही मांजर उंदीर आहेत. आणि अनुमान आहेत, काही उंदीर मांजर आहेत, सर्व मांजर उंदीर आहेत. काय येईल उत्तर? सोडवण्याचा फक्त प्रयत्न करा, काय येतं उत्तर बघूया. पहा कसं सोडवायचं, सगळ्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्या मित्र हो. काही म्हटलं त्यामुळं कुत्रा आणि मांजर एकमेकांमध्ये गेले पाहिजे वर्तुळ. हे बघा, हा जो वर्तुळ आहे, सुरुवातीला कुत्र्याचं नाव होतं म्हणून मी याला कुत्रा नाव देतो. ठीक आहे. आपल्याला काही म्हटलं त्यामुळं दोन्ही एकमेकांमध्ये, म्हणजे कुत्र्याचा थोडा भाग हा कशात जायला पाहिजे? मांजरीत. इथं मांजर लिहितो मी. ठीक आहे. नंतर दुसरी लाईन, काय म्हटलं की काही मांजर उंदीर आहेत, म्हणजे मांजराचा काही भाग हा उंदरात जायला पाहिजे. या पद्धतीनं काही मांजर उंदीर आहेत या पद्धतीनं. आता पहा अनुमान ठरवू. पहिलं अनुमान, काही उंदीर मांजर आहेत. बघा, उंदराचा काही भाग हा मांजरामध्ये गेला, हे बघा, म्हणजे पहिलं अनुमान करेक्ट. आता दुसरं अनुमान बघूया, सर्व मांजर उंदीर आहेत. बघा, सर्व मांजर उंदीर आहेत का? सर्व मांजर उंदीर आहेत का? नाही, काहीच मांजर उंदीर आहेत, त्यामुळं अनुमान दोन रॉंग. पहिलं बरोबर, दुसरं चूक. पहिलं बरोबर आणि दुसरं चूक आहे. मित्र हो, अशाच प्रकारचे ट्रिकचे व्हिडिओ रोज बघायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं बटन प्रेस करून ठेवा, तुम्हाला क्लासचं नोटिफिकेशन येते. ठीक आहे. नेक्स्ट समोर, काही कैदी पक्षी आहेत, काही पक्षी प्राणी आहेत. आणि अनुमान, कोणताही पक्षी प्राणी नाही आणि एकही कैदी पक्षी नाही. कसं सोडवणार पहा. सगळ्यात अगोदर, काही म्हटल्यामुळं कैदी आणि पक्षी एकमेकांमध्ये होतील. सुरुवातीला कैदीचं नाव आहे, कैदी देतो लिहून. दोन नंबर, आता काही म्हटल्यामुळं दोन्ही एकमेकांमध्ये, पक्षाचा थोडा भाग कैदीमध्ये जाणार हा पक्षी. नंतर काय सांगितलं दुसऱ्या लाईनमध्ये आपल्याला पहा. आपल्याला सांगितलं काही पक्षी प्राणी आहेत, पक्षाचा थोडा भाग हा प्राण्यात जायला पाहिजे. हे झाले प्राणी. आता आपण अनुमान बघू. आपल्याला म्हटलं कोणताही पक्षी प्राणी नाही. बघा, कोणताही पक्षी प्राणी नाही का? आहे ना, काही पक्षी प्राणी आहेत ना, त्यामुळं पहिलं अनुमान रॉंग. दुसरं अनुमान, एकही कैदी पक्षी नाहीत. आता बघा, एकही कैदी पक्षी नाही का? काही कैदी पक्षी आहेत, त्यामुळं हे इथं रॉंग. दोन्ही अनुमानं रॉंग आहेत. बोथ आर रॉंग. ठीक आहे मित्र हो. आता लगेचच आपण आपला दुसरा क्लास सुरू करतोय, न्यू गुरु वाईजे, आपल्या या यूट्यूब चॅनलवर. सगळ्यांनी लगेच जॉईन व्हायचं 3:30 वाजता. न्यू गुरु वाईजे आपल्या यूट्यूब चॅनलवर गणित बुद्धिमत्तेच्या प्रश्नांचा क्लास सुरू करतोय. लगेचच सगळ्यांनी जॉईन व्हा. आपण तिथे गणित बुद्धिमत्तेचा क्लास करूया. ज्या विद्यार्थी मित्रांना पुस्तक पाहिजे त्यांनी पुस्तक ऑर्डर करून द्या आणि पुस्तक घेऊन अभ्यासाला सुरुवात करा. ठीक आहे. ज्या विद्यार्थी मित्रांना पुस्तक घ्यायचं आहे त्यांच्यासाठी मी एकदा परत नंबर शो करून देतो. बघा, स्क्रीनशॉट काढून घ्या आणि पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवा, पुस्तक मिळून जातं. लगेच आपल्या दुसऱ्या क्लासवर सगळ्यांनी चला मित्र हो.